प्रदेश युवा कांग्रेस महासचिव शिवानी वडेट्टीवार द्वारा सामाजिक पहल के माध्यम से गढ़चिरौली जिले में 1000 कॉलेज छात्रों को ई साइकिल वितरित की जाएगी, ऐसी जानकारी राज्य के मदद और पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ने दी। इस संदर्भ में अधिक जानकारी देते हुए उन्होंने बताया कि अखिल भारतीय कांग्रेस कमेटी की महासचिव प्रियंका गांधी के हाथों ये साइकिल वितरित की जाएगी, जिसके चलते 14 तारीख को पहली बार वो गढ़चिरौली समेत महाराष्ट्र में आएगी। गढ़चिरौली हा आदिवासी नक्षलग्रस्त आणि अत्यंत दुर्गम जिल्हा म्हणून परिचित आहे। या जिल्ह्यामध्ये प्रियंका गांधी पहिल्यांदाच येत आहेत। आम्ही सर्व जिल्हावासी त्यांच्या स्वागताला तयार आहोत। प्रति इंदिरा असं म्हणून संपूर्ण देश त्यांच्याकडे बघतो आहे। महिलांच्या मजबूतीसाठी, महिलांवरील अत्याचारांसाठी सातत्यानं माननीय प्रियंकाजी रस्त्यावर उतरून काम करतात आणि म्हणूनच गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या, शाळेत जाणाऱ्या, आठवीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत शिकणाऱ्या मुली यांना कुठल्याही सुविधा नव्हत्या, म्हणून बॅटरी चार्जिंग सायकल 10,000 सायकलचं वितरण CSR फंडातून उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। अनेक कंपन्यांनी त्यासाठी मदत केलेली आहे आणि त्यांचा वितरणाचा कार्यक्रम येत्या 14 डिसेंबरला होऊ घातला आहे आणि त्यासाठी स्वतः प्रियंकाजी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते या सायकलचं वितरण होणार आहे।